नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 3 ज्याचं नाव आहे अंकगणितीसाठी या प्रकरणातील सराव संच 3.3 मधील 7 नंबरचं उदाहरण आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजावून घेणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण या अगोदरची सगळी उदाहरणं 6 उदाहरणं त्याचप्रमाणे 3.1 3.2 सराव संच ही सर्व उदाहरणं या चॅनलवर उपलब्ध आहेत, ती तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. तर त्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, हे उदाहरण पाहण्याच्या अगोदर या जगात सगळ्यात सोपा विषय कोणता असेल तर तो म्हणजे गणित. पाहू उदाहरण समजून घेऊ आपण. 7 नंबरचं उत्तर, एका अंकगणित श्रेणीतील 3 क्रमांकित पदांची बेरीज 27 आहे, गुणाकार 504 आहे, तर ती पदे कोणती आहेत ती शोधा. पहा या ठिकाणी कंसामध्ये एक सूचना दिली, 3 क्रमांकित पद ए वजा डी ए अधिक डी माना. म्हणजे ती जी 3 क्रमांकित पद आहेत ती 3 क्रमांकित पद ही मानायला सांगितलेली आहेत. जुन्या सिलेबसमध्ये असं काही दिलेलं नव्हतं, या ठिकाणी कंसामध्ये त्यांनी सूचना दिली ह्यावेळेस. ठीक आहे, पाहूया आपण. समजा ती क्रमांकित पद अनुक्रमे ए वजा डी ए अधिक डी अशी आहेत, आपण ती मानली. मानल्यानंतर पहा पहिली अट, या उदाहरणामध्ये 2 अटी दिल्यात, बेरीज दिली 27 आणि गुणाकार दिलाय 504. ही पहिली अट झाली, गुणाकार ही दुसरी अट झाली. पहा पहिल्या अटीनुसार या सगळ्या पदांची बेरीज ए वजा डी ए अधिक डी यांची बेरीज 27 आहे. पहा कंसात घ्यायची सगळ्यांना, कंसात घेतल्यानंतर कंस काढून टाकायचे. पहिल्यांदा कंस काढले ए वजा डी अधिक ए अधिक ए अधिक डी, डीला डी या ठिकाणी गेला, ए ए ए 3 ए बरोबर 27, 3 इकडे 27 कडे आला म्हणजे ए बरोबर या ठिकाणी 9 आला. 27ला 3 ने भागल्यावर 9 येतात, ए बरोबर 9 आला. ए ची किंमत 9 आल्यानंतर पहा त्यानंतर ही झाली पहिली अट. दुसरी अट काय सांगितली, त्यांचा गुणाकार 504 आहे. मग गुणाकार म्हणजे काय, हे पहिलं पद दुसरं पद तिसरं पद यांचा गुणाकार 504. ज्यावेळेस अट लिहिली जाते त्यावेळेस जी पद आहे त्या पदाला कंसात घ्यायला विसरायचं नाही. ए वजा डी ए अधिक डी बरोबर 504. फक्त यांची मी आदला बदल केली, फक्त ए अगोदर घेतला, हा नंतर घेतला, हा नंतर घेतला, बरोबर 504 लिहिला. असं का केलं, त्याचं कारण असं, या ठिकाणी पहा, या ठिकाणी हे जे दिसते आपल्याला हे एक विस्तार सूत्र आहे. विस्तार सूत्र म्हणजे काय, ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी बरोबर ए चा वर्ग वजा बी चा वर्ग, हे जे विस्तार सूत्र आहे या विस्तार सूत्राचा वापर करून या ठिकाणी आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. मग त्या ठिकाणी पहा, मग इथे तेच ए तसाच, याचा विस्तार जे आहे ए वर्ग वजा डी वर्ग बरोबर 504. इथं मी त्या ठिकाणी कारण पण लिहिले, ए अधिक डी दुसऱ्या कंसात ए वजा डी बरोबर ए वर्ग वजा डी वर्ग. म्हणजेच या ठिकाणी आता ए ने आतमध्ये गुणलं, ए ने ए वर्गाला गुणलं, ए चा घन झाला वजा ए गुणिले डी वर्ग, ए डी चा वर्ग बरोबर 504. आता मात्र या ठिकाणी ए ची किंमत टाकण्याची वेळ आली, ए ची किंमत टाकली 9 चा घन वजा 9 गुणिले डी चा वर्ग बरोबर 504. 9 चा घन 729, 9 चा वर्ग 81 आणि 81 गुणिले 7 म्हणजे 729 वजा 9d वर्ग बरोबर 504. 729 504 कडे नलतो तिकडे वजा झाला, 504 वजा 729 यांचं उत्तर येतं वजा 225. वजा वजा कॅन्सल झाले, 9d वर्ग बरोबर 225, 9 तिकडे भागायला गेला, 225 भागिले 9, 9 ने जर 225ला भागलं उत्तर येतं डी वर्ग बरोबर 25. भागाकार आता 25, मग आता डी वर्ग बरोबर 25, आता 25 हे कशाचं वर्गमूळ आहे तर 5 आहे. पहा 25चं वर्गमूळ 5 आहे, पण वर्गमूळ घेताना एक लक्षात घ्या अधिक आणि वजा घ्यावं लागतं, कारण अधिक 5चा वर्ग 25 आहे आणि वजा 5चा पण वर्ग 25च आहे. मग डी ची किंमत 2 घ्यावी लागली, डी बरोबर अधिक वजा 5, जागा शिल्लक नसल्यामुळे इथे घेतो मी. पहा 3 क्रमांकित पद, आता या ठिकाणी ए ची आणि डी ची किंमत आपल्याला भेटली, 3 क्रमांकित पद कोणती होती, ए वजा डी ए अधिक डी. आता पहिल्यांदा ए ची किंमत 9 घेऊन डी ची किंमत 5 घेऊ, कारण डी ची किंमत 2 वेळा घ्यावं लागेल, एकदा अधिक घ्यावं लागेल, एकदा वजा घ्यावं लागेल. ए ची किंमत 9, डी ची किंमत अधिक 5, नंतर ए ची किंमत 9, डी ची किंमत वजा 5 घेऊन पाहू. आता पहा या ठिकाणी किंमत टाकली ए वजा डी ची किंमत 5, 9 वजा 5 9 अधिक 5 9 अधिक 9 वजा 5 म्हणजे किती राहतं 4, 9 तसाच 9 अधिक 5 14. म्हणजे या ठिकाणी 3 क्रमांकित पद 4 9 14 आली जेव्हा ए ची किंमत 9 घेतली, डी ची किंमत अधिक 5 घेतली. आता ए ची किंमत 9, डी ची किंमत वजा 5 घेऊन पाहूया. यामध्ये किंमत टाकली 9 वजा वजा 5 9 9 वजा 5 9 वजा वजा अधिक होतात, 9 अधिक 5 14 होतात, 9 तसाच 9 वजा 5 4 14 9 4 या ठिकाणी दुसरं या ठिकाणी आलं. म्हणजे ती क्रमांकित पद काय असतील, 4 9 14 किंवा 14 9 4 अशी आहेत. अशा प्रकारे हे उदाहरण अतिशय सोप्या पद्धतीने आपण समजावून घेतलं.
काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला मात्र विसरू नका. धन्यवाद.